मी अभिनंदन करतो की या घनसोली परिसरामध्ये सिडको निर्मित अशा प्रकारच्या सोसायट्यांमध्ये पहिलं त्या ठिकाणी रिमोट ऑपरेटेड गेट या सोसायटींनी त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. घनसोली नोड का तेजी से विकास हो रहा है और इस विकास के साथ साथ घनसोली के सोसाइटी भी अपने आप को आधुनिकता में ढालती नजर आ रही है. इसी तर्ज पर घनसोली घरोंदा सेक्टर 9E टाइप के श्री ओमकार कोऑपरेटिव सोसाइटी के डिजिटल एवं रिमोट कंट्रोल ऑपरेटेड गेट का उद्घाटन पूर्व विधायक संदीप नाइक के हाथों सम्पन्न हुआ, जहाँ पर उनके साथ समाज सेवक सुनील मस्कर एवं सोसाइटी के पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे. उद्घाटन के बाद सोसाइटी के सदस्यों ने सोसाइटी से संबंधित समस्याएं भी संदीप नाइक के सामने रखी. द मेट्रो से बात करते हुए संदीप नाइक ने कहा कि घनसोली में सिडको निर्मित ये पहली ऐसी सोसाइटी है जिनके माध्यम से आधुनिक डिजिटल एवं रिमोट कंट्रोल ऑपरेटेड गेट बिठाया गया है. आज डिजिटल आणि रिमोट कंट्रोल ऑपरेटेड गेट याचं उद्घाटन झालं असं सर्वप्रथम मी जाहीर करतो. ओमकार कोऑपरेटिव हाउसिंग सोसायटी या परिसरातील सर्व रहिवासी अत्यंत चांगल्या पद्धतीनं मेंटेन केलेली सोसायट्यांमध्ये एक ओमकार कोऑपरेटिव सोसायटी आहे. या कोविडच्या परिस्थितीमध्ये सर्व या रहिवाशांनी अत्यंत योग्य काम आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवताना आपला परिसर देखील सुरक्षित ठेवण्याचं एक जागृत नागरिक म्हणून एक चांगलं कर्तव्यपूर्ती या सोसायटीच्या सदस्यांनी केली. कोविड आता हाती गेलाय, शेपूट बाकी आहे. मी चौकशी केली तर जवळपास सर्वच रहिवाशांचे वॅक्सिन झाले आहेत आणि अशा परिस्थितीनंतर पुन्हा सोसायटीमध्ये आवश्यक असलेली कामं ही योग्य पद्धतीनं झाली पाहिजेत. आणि मी अभिनंदन करतो की या घनसोली परिसरामध्ये सिडको निर्मित अशा प्रकारच्या सोसायट्यांमध्ये पहिलं त्या ठिकाणी रिमोट ऑपरेटेड गेट या सोसायटीनी त्या ठिकाणी त्याचं उद्घाटन केलं, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो. आगे उन्होंने ये भी कहा कि उनके विधायक कार्यकाल में घनसोली नोड के विकास कार्य की शुरुआत हुई एवं 6 साल में महानगर पालिका के माध्यम से इस नोड का काफी विकास हुआ. यहाँ पर कॉन्क्रीट के सड़क, एम्यूजमेंट पार्क का निर्माण हुआ एवं आने वाले समय में यहाँ नाट्य गृह, स्टेडियम का भी निर्माण होगा एवं भविष्य में नवी मुंबई के सबसे विकसित नोड के रूप में घनसोली का नाम लिया जाएगा, ऐसा विश्वास भी उन्होंने व्यक्त किया. घनसोली नोड तसा बघितला तर म्हणजे माझ्या आमदारकीच्या काळामध्ये ह्या नोडची डेव्हलपमेंटला सुरुवात झाली. पहिल्यांदा फार त्या ठिकाणी कोपऱ्यात असलेला, वर्दळ नसलेला आणि ह्या ठिकाणी डेव्हलप नोड नाही अशा प्रकारची चर्चा केली जायची. पण टप्प्याटप्प्यानं या नोडमध्ये झालेलं काम मला वाटतं ह्या 6 वर्षात महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्वाधिक काम कुठल्या नोडमध्ये झालं तर आपल्याला घनसोली नोडचं नाव त्या ठिकाणी द्यावं लागेल. 100% रस्ते काँक्रिटीकरण झालेलं आहे. ह्या परिसरामध्ये अम्युजमेंट पार्क आलेला आहे. अजून येणाऱ्या दिवसांमध्ये नाट्यगृह, स्टेडियम, अनेक चांगल्या गोष्टी या घनसोली नोडमध्ये येणार आहेत. त्यावेळेस मी नेहमी यायचो तर मी सगळ्यांना सांगायचो माझ्या भाषणामध्ये की संपूर्ण नवी मुंबईमध्ये दिघा आहे, ऐरोली आहे, घनसोली आहे, वाशी आहे, सानपाडा आहे, नेरूळ आहे, बेलापूर आहे, परंतु डेव्हलपिंग स्टेजमध्ये असलेला नोड हा घनसोली नोड आहे. आणि मी विश्वासानं सांगतो हा सर्वात उशिरा याची डेव्हलपमेंट पूर्ण होते, परंतु संपूर्ण नवी मुंबईमध्ये एक नंबरचा नोड कुठला असेल तर तो घनसोली नोड त्या ठिकाणी नक्कीच असेल असा विश्वास मी व्यक्त केलेला. आणि आता आगे उन्होंने ये भी कहा कि सिडको निर्मित सोसाइटी में कंडोमिनियम के अंतर्गत कार्यों को अनुमति मिले, इसलिए उन्होंने अपने विधायक कार्यकाल में लगातार आवाज उठाई, क्योंकि यहां के लोग भी मनपा को कर भरते हैं, मगर कंडोमिनियम अंतर्गत कार्यों को मंजूरी मिलने के बाद भी अभी तक नवी मुंबई मनपा द्वारा यहां पर यह नियम लागू क्यों नहीं किया गया, ये संशोधन का विषय होने की बात भी उन्होंने कही. भविष्य मध्ये आज मला वाटतं वसाहती अंतर्गत कामांकरता मान्यता मिळावी याकरता विधानसभेमध्ये मी अनेक वेळा आवाज उठवला. काही ठिकाणी ती कामांना सुरुवात देखील झाली, परंतु 300 मीटर, मग 400 स्क्वेअर फीट, 700 स्क्वेअर फीट या घरांमधला डिफरन्स नसावा. जो मध्यमवर्गीय कुटुंबातील घटक आहे
त्या वसाहतीमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून कामं झाली पाहिजे. जर सर्वसामान्यांप्रमाणे इतर लोकांप्रमाणे जर ते टॅक्स भरतात तर त्यांची देखील कामं झाली पाहिजेत. परंतु विधानसभेमध्ये मंजुरी मिळून देखील आता का हा विषय मार्गी लागत नाही, हा विषय संशोधनाचा आहे. कोरोना काल में विधानसभा सत्र केवल 3 दिनों तक संपन्न हुआ, इस पर खेद जताते हुए उन्होंने कहा कि सिडको सोसाइटी के अंतर्गत कंडोमिनियम के काम पूरे करने के लिए चौरस मीटर की मर्यादा को हटाया जाए, ये मुद्दा विधानसभा में उपस्थित करने की मांग भी वे विधायक गणेश नाइक से करेंगे. आता विधानसभेची मला वाटतं या 2 वर्षांमध्ये म्हणजे 3 दिवसाचं सत्र झालं, म्हणजे फक्त बजेटला मंजुरी मिळण्याकरता विधानसभा सत्र चाललं. परंतु ह्या विधानसभेच्या या अधिवेशनामध्ये मी आदरणीय नाईक साहेबांना विनंती करेन की मी अशा ओमकार सोसायटीमध्ये गेल्यानंतर त्या रहिवाशांनी मला निवेदन दिलं आणि मला विनंती केली की ज्या पद्धतीनं वसाहती अंतर्गत कामं इतर सोसायट्यांमध्ये सुरू झाल्यात, ही जी स्क्वेअर फीटचा जो विषय आहे त्यातून आम्हाला त्या ठिकाणी आपण मुक्त करावं, आमच्या ठिकाणी देखील आपण वसाहती अंतर्गत कामं करावी, हा विषय नक्कीच मार्गी लागेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. अजून या सोसायटीतले नागरिक जी काही आपली कामं असतील ती पूर्ण करण्याकरता नाईक परिवार आपल्या सोबत आहे असा विश्वास व्यक्त करतो. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.